आज परत एकदा प्रोटीन आणि कॅल्शियमनी भरपूर असा शाळेचा डब्बा बनवणार आहोत. टेस्टी आहे, हेल्दी आहे आणि अगदी अवघ्या 10 मिनिटात तुम्ही तो बनवू शकता. आणि रोज आपल्याला मुलांना डब्यात काय द्यायचं हा खूप मोठा प्रश्न असतो आणि हा प्रत्येकांना पडलेला असतो. तर असंच 10 मिनिटात आपण झटपट होणारा शाळेचा डब्बा बघूया. तर त्याकरता मी घेतलं आहे गव्हाचं पीठ. तर 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे, तुम्ही त्यापेक्षा जास्त घेऊ शकता. नंतर मी त्यात घातलं आहे थोडीशी, आपण त्यात घालायची चिली फ्लेक्स, अगदी थोडीशी, जास्त नाही. आणि अगदी थोडीशी मी त्यात घातलं आहे काळी मिरी पावडर आणि थोडंसं आपण त्यात घालायचं चाट मसाला. आणि मीठ घालायचं अगदी चवीनुसार, गरजेनुसार. आणि नंतर मी त्यात ॲड केलं आहे 1 कप पालक. पालक आधीच मी कापून, स्वच्छ धुवून कापून घेतलेली होती आणि बारीक कापायची छान. नंतर आपण त्यात घालायचं पनीर. तर पनीर छान मस्त असं किसून घ्यायचं किंवा हाताने बारीक केलं तरीही चालेल. तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल, पालक आहे, पनीर आहे, गव्हाचं पीठ आहे, तर हा किती टेस्टी आणि हेल्दी आपला शाळेचा डब्बा होणार आहे. तर आता हे आपण हाताने सुरुवातीला छान असं मिक्स करून घेऊया. सुरुवातीला पाणी त्यात घालायचं नाही, कारण पालक आहे, त्यामुळे सुरुवातीला हाताने असंच मिक्स करून घ्यायचं. तर आता मुलांकरता आपण डब्बा करतोय, त्यामुळे मी हिरवी मिरची त्यात घातलेली नाही आहे, फक्त थोडंसं चिली फ्लेक्स घातलेलं आहे. जर तुमची मुलं थोडं तिखट खात असतील तर एखादी मिरची बारीक कापून घालायला हरकत नाही. तर थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ छान असं घट्टसर मळून घ्यायचं. जसं नेहमीच्या चपातीचं जसं पीठ असतं तसंच पीठ आपण हे मळून घेऊया. तर आता हे पीठ मळून आपल्याला ठेवायचं नाही आहे, कारण आपल्याला शाळेचा डब्बा बनवायचा आहे, सकाळी घाई असतं, आपल्याला एवढा वेळ नसतो, त्यामुळे पीठ असं मळून आपल्याला ठेवायची गरज नाही आहे. पिठाचा एक गोळा घ्यायचा, जसं आपल्या चपाती करता आपण जेवढं पीठ घेतो त्यापेक्षा थोडंसं आपण जास्त घ्यायचं. पीठ परत एकदा छान असं व्यवस्थित हाताने मळून घ्यायचं, त्याचा छान असा पेढा करायचा. हाताने हलकंसं दाबून घ्यायचं, त्यावर थोडंसं कोरडं पीठ आपण लावून घेऊया आणि मस्त याची आपण पोळी लाटून घेऊया. तर आपली नेहमीची जी चपाती असतं त्यापेक्षा थोडीशी किंचितशी जाड करायची, अगदी पातळ करायची नाही. तर तुम्ही बघितलंच असेल, अगदी टायमर लावून जरी तुम्ही हा डबा बनवला तरी 10 मिनिटाच्या वर तुम्हाला वेळ लागणार नाही. झटपट होतो, टेस्टी आहे आणि हेल्दी आहे. पालक आहे, पनीर आहे त्यात. तर इथे आपली चपाती छान अशी लाटून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता थोडीशी जाडच ठेवली आहे. मी आधीच तवा ठेवला होता गॅसवर गरम करायला, त्यावर ही छान अशी चपाती घालायची. गॅस मिडियम ठेवायची आणि मिडियम गॅसवर आपल्याला ही चपाती छान अशी भाजून घ्यायची आहे दोन्ही साईडनी. तर सुरुवातीला याला तेल, तूप, बटर काही लावायचं नाही, कारण लगेच आपण याला तेल, तूप, बटर लावलं तर काय होणार, ही चपाती आपली थोडी कडक होईल. तर सुरुवातीला ही दोन्ही साईडनी छान मस्त अशी शेकून घ्यायची, गॅस मिडियम ठेवायची. जशी आपली चपाती आपण करतो तशीच ही चपाती आपण करून घ्यायची. नंतर त्यावर थोडंसं आपण तेल किंवा तूप, जेही तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही लावू शकता, बटर लावलं तरीही चालते. अगदी थोडंसं लावायचं, खूप लावायचं नाही सुरुवातीला. अगदी 10 मिनिटात होणारा हा नाश्ता आहे, टेस्टी आहे, हेल्दी आहे, मुलांसाठी तुम्ही नक्की बनवा. नंतर त्यावर मी घातलं आहे थोडंसं चीज. आता मुलांसाठी करतो आहे तर मग मुलांच्या आवडीचं काहीतरी असायला हवं, म्हणून मी त्यात घातलं आहे चीज. थोडंसं जास्त चीज घालायचं, कारण चीज हे मुलांना आवडतं. त्यावर थोडंसं तुम्ही अजून काही व्हेजिटेबल्ससुद्धा ॲड करू शकता. नंतर ही चपाती आपण फोल्ड करून घ्यायची आणि नंतर मग छान असं तूप किंवा बटर, जेही तुम्हाला आवडत असेल, ते दोन्ही साईडनी लावून मस्त असं हे खरपूस भाजून घ्यायचं. कारण आता हे कडक होणार नाही, छान असंच राहील. सुरुवातीला जर आपण लावलं असतं तर चपाती कशी थोडी कडक आली असती. तर दोन्ही साईडनी तेल किंवा तूप, बटर लावून मस्त अशी ही भाजून घ्यायची आणि काढून घ्यायची. तर आता मी हे काढून घेतलेली आहे आणि आता आपण याला कट करून घेऊया. आणि डब्याकरताच बनवलं पाहिजे असं नाही, तुम्ही सकाळच्या नाश्त्याला सुद्धा बनवू शकता आणि असं बनवून तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये नक्की देऊ शकता. तर आता इथे आपला मुलांचा शाळेचा टिफिन तयार आहे. एक जरी चपाती बनवून अशी तुम्ही टिफिनमध्ये दिली तरी मुलांना भरपूर होतं. शिवाय मी यात घेतला आहे लाडू. हे अतिशय टेस्टी, हेल्दी आणि शक्तिवर्धक लाडू आहेत. याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. मुलांसाठी तुम्ही हे लाडू नक्की बनवा, खूप हेल्दी आहेत. तर इथे मस्त आपला मुलांचा शाळेचा डबा तयार आहे.
तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा, आणि आवडलीच तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत रहा किरण रेसिपी. धन्यवाद.